सगळ्यांना नमस्कार स्वप्न स्टडीजमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इकॉनॉमिक करंट्स हा एक नवीन सत्र घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे ज्यामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस आणि यू पी एस सी पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस यासंबंधी जे महत्त्वपूर्ण करंट अफेअर्स आहे त्याबद्दल मी या सत्रामध्ये डिस्कशन करणार आहे सो संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट भारतीय अर्थव्यवस्था यासंबंधी ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स uh, आहेत किंवा संकल्पना आहेत आणि त्यासंबंधी ज्या लेटेस्ट अपडेट्स आहेत त्या मी तुमच्याशी या सत्रामध्ये शेअर करणार आहे तर चला सुरू करूयात सो so, आजची ही जी पहिली बातमी आहे ती आहे अकरा सप्टेंबरची मागच्या आठवड्यातील सगळ्या महत्त्वा महत्त्वाच्या बातम्या आपण डिस्कस करणार आहोत तर ज्या महत्त्वा महत्त्वाच्या आणि एक्झाम ओरिएंटेड एक्झाम पॉईंट ऑफ व्यू महत्त्वाच्या त्या टॉपिक्स मी तुम्हाला सांगणार आहे सो ही जी बातमी आहे अकरा सप्टेंबरची युरोपियन युनियन आणि भारत टू स्टार्ट डायलॉग ऑन कार्बन टॅक्स कन्सर्न्स टुडे तर भारत आणि युरोपियन युनियन किंवा युरोपियन संघ एक प्रकारचा डायलॉग किंवा एक प्रकारची चर्चा सुरू करणार आहेत कार्बन टॅक्स संबंधी आणि येणारच जे जे आता जे रिसेंटली जे जी ट्वेंटी समिट झाला मागच्या आठवड्यामध्ये तर त्या समिट चालू असताना युरोपियन युनियन आणि भारत यांनी काही पॅरल गोष्टी किंवा पॅरल चर्चा सुरू केली कार्बन टॅक्स संबंधी तर हा संपूर्ण किस्सा काय आहे कार्बन टॅक्स काय आहे कशा पद्धतीने युरोपियन युनियन हा कार्बन टॅक्स आकारणार आहे आणि भारताला भारताची चिंता काय आहे कशा कशा बाबतीमध्ये भारताला या संबंधी चिंता आहे आणि कशा पद्धतीने हा डायलॉग पुढे जाणार आहे याबद्दल आपण चर्चा करूया तर हा संपूर्ण जो मुद्दा आहे सगळ्यात पहिले तुम्हाला कळलंच असेल की जेव्हा आपण भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामधला डायलॉग म्हणतो तर राज्यसेवा मुख्य परीक्षा जो पेपर क्रमांक दोन आहे किंवा पेपर क्रमांक तीन आहे यू पी एस सी मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन ज्याच्यामध्ये बायलॅक्ट्रल रिलेशन्स याच्याबद्दल बोललं गेलेलं आहे तर पेपर टू संबंधी पण हा अत्यंत महत्त्वाचा एरिया आहे अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे आणि पेपर थ्री संबंधी ज्याच्यामध्ये भारताचे जे आर्थिक संबंध आहेत जगाशी असलेले आर्थिक संबंध किंवा विविध देशांशी असलेले आर्थिक संबंध तर त्यामुळे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ही जी बातमी आहे ती सिलेबस पॉईंट ऑफ व्यू एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाची आहे मग आता आपल्याला हे कळलेलं आहे की ही बातमी महत्वाची आहे तर ही बातमी नेमकी काय आहे आणि याचा काय परिणाम होणार आहे याचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊयात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तीन महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला देऊ इच्छितो की कुठलाही अभ्यास करत असताना कुठलीही संकल्पना वाचत असताना तर सगळ्यात पहिले संकल्पना समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर त्या संकल्पनेचे जे इंटर रिलेशन्स आहेत इंटर लिंकेजेस आहेत म्हणजे एक संकल्पना अनेक वेगवेगळ्या कन्सेप्टशी जुळलेली असते तर ते रिलेशन समजून घेणे आणि तिसरं म्हणजे ॲप्लिकेशन त्याचं जे त्या संकल्पनेचं ॲप्लिकेशन काय आहे त्या संकल्पनेचा उपयोग काय आहे दैनंदिन अर्थव्यवस्थेमध्ये ती संकल्पना किती महत्वाची आहे तिचा काय उपयोग आहे कशा पद्धतीने तिचा वापर केला जातो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर या मुद्द्याची सुरुवात कुठून झाली तर युरोपियन युनियनचं एक धोरण आहे एक पॉलिसी आहे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅ मेकॅनिझम सी बी एम ओके सो so, या धोरणानुसार युरोपियन युनियन युरोपियन युनियन काय करणार आहे की त्या युरोपियन युनियनचे जे काही देश आहेत ते इतर देशांकडून किंवा इतर अर्थव्यवस्थांमधून जे काही आयात करतात त्या आयातीवर कार्बन टॅक्स लावण्यात येणार आहे याचं कारण म्हणजे बऱ्याच अशा वस्तू आहेत त्यांचं उत्पादन करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतं वातावरणामध्ये आणि मग तुम्ही कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करत आहात म्हणून आम्ही तुमच्यावर टॅक्स लादणार जेणेकरून आमची जबाबदारी आहे की कार्बनचं उत्सर्जन कमी व्हायला हवं आणि जो पर्यावरण बदल आहे क्लायमेट चेंज आहे ते कुठेतरी त्याचं संतुलन स्थापित व्हावं म्हणून आम्ही कार्बन टॅक्स लावणार आहोत मग आता युरोपियन युनियनच्या या निर्णयामुळे कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीज कोणत्या कोणत्या कंपनीजला फटका बसणार आहे तर संपूर्ण जगातून जे जे काही देश आहेत जे युरोपियन युनियनला निर्यात करतात उदाहरणार्थ सिमेंट इंडस्ट्री आहे आयरन अँड स्टील इंडस्ट्री आहे ॲल्युमिनियम इंडस्ट्री आहे फर्टिलायझर इंडस्ट्री इलेक्ट्रिसिटी आणि हायड्रोजन सो so, युरोपियन युनियनमधले जे देश आहेत हे असे विविध प्रकारचे वस्तू इतर देशांकडून आयात करतात इलेक्ट्रिसिटीसुद्धा आयात करतात शेजारील देशांकडून मग या सगळ्या उत्पादनांच्या उत्पादन करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो आणि म्हणून कार्बन टॅक्स आकारला जाण्याचा निर्णय युरोपियन युनियनने घेतला आहे आणि त्यामुळे भारताचं जर आपण लक्षात घेतलं तर भारतामधली जी आयर्न अँड स्टील इंडस्ट्री आहे लोह उद्योग आणि अॅल्युमिनियम इंडस्ट्री तर यांना खूप मोठा फटका बसणं बसण्याची शक्यता आहे आणि काही तज्ज्ञ असं मानतात की ज्या भारतीय कंपन्या आहेत त्यांना अतिरिक्त पंचवीस ते तीस टक्क्यांचा अतिरिक्त कर भरावा लागणार आहे युरोपियन युनियनमध्ये आणि त्यामुळे निश्चितच भारत सरकार आणि जे भारतातलं जे ब्युरोक्रेसी आहे त्यांच्यामध्ये एक शंकेचं आणि एक भीतीचं वातावरण तयार झालं आहे की अशा पद्धतीचा अतिरिक्त कर जर भारतीय कंपन्यांवर लादला गेला तर भारतीय कंपन्यांचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे परंतु आता आणखीन एक याचा मुद्दा आपण बघितला आणखीन एक याचं जर रिलेशन बघितलं तर जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला आठवतात ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय व्यापार संघाचे नियम तर ओ काय म्हणतं की कुठलाही देश इतर देशांसोबत इतर देशांवर बंधनं लादणार नाहीत कुठलाही देश व्यापारालावर व्यापारावर बंधन आणणार नाही जेणेकरून आयात आणि निर्यातीवर कुठलं बंधन नको आणि काय म्हणतात तुला अनावश्यक जे बॅरियर्स आहेत ज्याला ट्रेड बॅरियर्स म्हणतो आपण तर ते अतिरिक्त ट्रेड बॅरियर्स लावण्यामध्ये लावण्यावर बंदी केलेली आहे डब्ल्यू टी तर कुठलाही देश कुठल्याही देशाला हा अधिकार नाही आहे की तो व्यापारावर बंदी आणेल आणि टॅक्स आकारणं अतिरिक्त टॅक्स आकारण हे एक प्रकारे व्यापारावर बंदी आहे परंतु युरोपियन युनियनचं म्हणलेलं आहे म्हणणं आहे की आम्ही जे धोरण तयार केलेलं आहे सी बी एम कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम हे डब्ल्यूटीओच्या नियमांना अनुसरून आहे कारण की मध्ये अजून एक पाऊल वाट दिलेली आहे एस अँड पी सॅनिटरी अँड फायटो सॅनिटरी मेजर्स म्हणजे काय की एखाद्या उत्पादनाचं उत्पादन करत असताना जर स्वच्छता पाळली जात नसेल किंवा त्याच्यातून हार्मफुल केमिकल्स किंवा असे काही अनावश्यक घटक जर उत्पादित होत असतील ज्यांनी पर्यावरणाचा ह्रास होत असेल किंवा मानवी आरोग्याचा ऱ्हास होत असेल तर त्याच्यावर बंधनं लादली जाऊ शकतात त्याच्यावर कर आकारला जाऊ शकतो आणि म्हणून याच्यामध्ये भारताला किंवा इतर कुठल्याच देशाला काही बोलता येणार नाहीये कारण की सी ए बी ए सी बी एम हे जे धोरण आहे ते युरोपियन युनियनच्या मते ओच्या नियमांना अनुसरून आहे आता अर्थात कुठलाही देश सी ए बी एमला डब्ल्यू टी ओमध्ये खेचू शकतो डब्ल्यू टी ओचं जे डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम आहे जिथे आंतरराष्ट्रीय तंटे सोडवले जातात व्यापारासंबंधी तर तिथे युरोपियन युनियनला खेचलं जाऊ शकतं आणि केस टाकले जाऊ शकतं की हे अन्यायकारक आहे परंतु इथून कुठेतरी मार्ग काढला पाहिजे म्हणून युरोपियन युनियन आणि भारत यांनी ठरवलं आहे की आपण आता डायलॉग करणार आपण चर्चा करणार आणि चर्चा करून प्रश्न सोडवणार मग या धोरणासंबंधी ज्या काही शंका आहेत ज्या काही कुशंका आहेत आणि ज्या अडचणी आहेत त्यांना समोर ठेवून हा डायलॉग होणार आहे तर मग याच्यामध्ये सगळ्यात पहिली अडचण काय आहे इक्वॅलन्स ऑफ कार्बन क्रेडिट ट्रेडिंग सिस्टीम याचा अर्थ काय की युरोपियन युनियन आणि भारत आता याच्यात असं आहे की एखादा देश जर त्याच्या कंपन्यांवर टॅक्स आकारत असेल तर दुसऱ्या देशाला पुन्हा त्याच गोष्टीवर टॅक्स आकारणं हे अलाऊ नसतं म्हणून जर भारतीय कंपन्या युरोपियन युनियनला जर काही निर्यात करत असतील आणि जर अशा कंपन्यांवर भारतच स्वतः कार्बन टॅक्स लावणार असेल तर युरोपियन युनियनला दुबार टॅक्स लावता येणार नाही दुबार कर आकारणी करता येणार नाही म्हणून भारताचं असं म्हणणं आहे की तुमचे काय नियम आहेत तुमचे काय धोरण आहे तुम्ही आम्हाला सांगा आणि त्या धोरणांना आम्ही आमच्या धोरणामध्ये संमिलित करून घेण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही सुद्धा एक थोड्याफार प्रमाणामध्ये कार्बन टॅक्स आकारू आणि जेणेकरून आमच्या कंपन्यांवर अतिरिक्त कर करभार जो आहे तो बसणार नाही त्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे कम्प्लायन्स आहे की कशा पद्धतीने भारतीय कंपन्यांनी हे नियम जे आहे ते फॉलो करायचे आहेत जेणेकरून त्यांना चांगल्या पद्धतीने व्यापार करता येईल निर्यात करता येईल आणि शिवाय याचा या डायलॉगच्या मागे हा पण एक हेतू आहे की कुठेतरी भारतीय कंपन्यांवर अन्याय व्हायला नको त्यांना फेअर प्राईस म्हणजे काय जो कर त्यांना भरायचा आहे तो माफक असला पाहिजे त्यांच्यावरती काही प पनिशमेंट नाही आहे ती किंवा शिक्षा नाही आहे तर तो, तो जो कर आहे तो माफक जर असेल तरच भारतीय कंपन्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये तग धरू शकतील असं भारताचं म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्वाचे जे दोन घटक आहेत ते म्हणजे त्यातला एक म्हणजे डेटा सेफ्टी इश्यू भारतीय कंपन्या जेव्हा युरोपियन युनियनला काही निर्यात करतात तर युरोपियन युनियनचं असं म्हणणं असतं की तुम्ही आम्हाला माहिती द्या तुमचं प्रोडक्ट काय आहे तुमचं तुमची वस्तू काय आहे तिच्याबद्दल आम्हाला डिटेल्स द्या ती वस्तू कशी बनवलेली आहे म्हणजे तिच्या प्रोसेस संबंधीसुद्धा आम्हाला तुम्ही माहिती द्या आणि यामुळे असं होतं की बऱ्याच कंपन्यांना भरपूर माहिती युरोपियन युनियनला द्यावी लागते मग हा जो डेटा हा युरोपियन युनियनकडे सोपवला जातो आहे तो सेफ आहे का तो सेफ हँड्समध्ये म्हणजे त्याची सुरक्षितता कोणी गॅरंटी देतं का आणि ती जर माहिती जर अनुचित हातांमध्ये जर गेली आणि तिचा जर गैरवापर केला गेला तर याच्यामध्ये भारतीय कंपन्यांचं खूप मोठं नुकसान होईल आणि त्यामुळे क भारत म्हणत आहे की डेटा सेफ्टी तुम्ही एन्श्युअर करा जेणेकरून आमच्या ज्या बिझनेस सिक्रेट्स आहेत ट्रेड सिक्रेट्स आहेत त्याला आम्हाला जतन करून ठेवता येईल आणि दुसरं म्हणजे कॉमन बट डिफरेन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी आता हे तत्व आहे दोन हजार पंधरामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पॅरिस अॅग्रीमेंट झाली आणि या पॅरिस अॅग्रीमेंटमध्ये हे तत्व स्वीकारण्यात आलं कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी आता यामध्ये सांगितलेलं आहे की जे पर्यावरण बदल आहे किंवा क्लायम क्लायमेट चेंज आहे याला टॅकल करणे किंवा याला फेस करण्याची जबाबदारी सर्वांची आहे विकसित देश विकसनशील देश अविकसित देश, देश यांची सगळ्यांची जबाबदारी आहे क्लायमेट चेंज किंवा पर्यावरण बदलला रोखण्यासाठी परंतु यामध्ये जो विकसित देशांचा वाटा आहे तो सर्वाधिक आहे त्याचं कारण म्हणजे अगदी सुरुवातीपासून इंडस्ट्रीयल पासून विकसित देशांमधूनच सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन झालेलं आहे आणि भारत असेल भारतासारखे देश असतील विकसनशील देशाचा देश असतील यांच्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन किंवा उद्योग हे खूप नंतर नंतर आलेले आहेत त्यामुळे विक त्यांनासुद्धा विकास करता यावा म्हणून त्यांच्यावर कमी बंधनं लावावीत त्यांच्यावर कमी दडपण आणावं अशा पद्धती तत्व ज्याला आपण कॉमन बट डिफरेंशिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी सगळ्यांचीच आहे परंतु त्यातल्या त्यात विकसित विकसित देशांची जबाबदारी जास्त आणि विकसनशील देश किंवा अविकसित देशांची जबाबदारी कमी अशा पद्धतीचं हे तत्व आहे त्यामुळे कार्बन टॅक्स आकारताना कार्बन कर आकारताना विकसनशील देशांमधील ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर तुम्ही कमी कर आकारा जेणेकरून त्यांनासुद्धा विकास करता येईल विकास साधता येईल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांना कुठेतरी चांगल्या पद्धतीने टिकता येईल अशा पद्धतीची भारताची मागणी आहे अशा पद्धतीचं हे आर्टिकल होतं याच्यातले सगळे मुद्दे आपण छानपणे विस्तृतपणे डिस्कस केलेले आहेत यामध्ये जे काही डिटेल्स होते ते मी शेअर केल्यात तुमच्याशी आणि जे रेफरन्सेस होते जे या आर्टिकलमध्ये दिलेले नाही आहेत ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या काही सूचना असतील काही सुझाव असतील तर तेसुद्धा मला कमेंट करून सांगा हे जे डिस्कशन आहे ते अजून परिपक्व कसं होईल तुमची काय रिक्वायरमेंट आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या काळामध्ये असे अनेक व्हिडिओज घेऊन मी येणार आहे ज्यामध्ये चालू घडामोडीमधील जे इकॉनॉमिक्स आहे ते मी तुम्हाला अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे त्यासोबतच ॲप इन्स्टॉल करा डाउनलोड करा इन्स्टॉल करा आणि त्यामध्ये अनेक विषयांवर छोटे छोटे कोर्सेस मी अपलोड केलेले आहेत भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी संबंधी कोर्सेस आहेत ज्यामध्ये राज्यसेवा परीक्षेचा संपूर्ण कोर्स तुम्हाला अतिशय माफक किमतीमध्ये तुम्हाला घेता येणार आहे यू पी एस सीची प्रिपरेशन करत असाल तर यू पी एस सी अनुसरून जो इकॉनॉमिक्सचा जो कोर्स आहे तोसुद्धा अत्यंत माफक किमतीमध्ये तुम्हाला तो घेता येणार आहे त्यामुळे स्वप्न स्टडीज ॲप इन्स्टॉल करा आणि या प्रवासामध्ये तुम्ही मला जॉईन करा ज्यामध्ये मी तुम्हाला अशाच पद्धतीने सोप्या भाषेमध्ये हे सगळे कन्सेप्ट समजून सांगणार आहे आणि तुमचं जे प्रिपरेशन आहे ते कुठेतरी सोपं दिलासादायक करण्याचा प्रयत्न करणार आहे सो इथेच तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये